Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. नमस्कार, माझं नाव रत्नकला ज्ञानीराम मेश्राम. सध्या मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून मंत्रालयात कार्यरत आहे. 2020 बॅचमध्ये NTB फिमेल एक जागा होती. त्यावेळी माझी पूर्वपरीक्षा काठावर पास झाली होती. तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी ती पोस्ट घेईल. अभ्यास करून ती पोस्ट घेतली आणि NTB फिमेलमधून पहिल्या क्रमांकावर पास झाले. मी अभ्यासाला सुरुवात 2017 केली होती. 18 आणि 19 माझी कुठलीही पूर्वपरीक्षा पास झाले नव्हते. त्यानंतर मी पुन्हा जास्त जोरात अभ्यास सुरू केला आणि 2020 असिस्टंट सेक्शन ऑफिसरची पूर्वपरीक्षा पास करून मुख्य परीक्षासुद्धा उत्तीर्ण झाले आणि NTB फिमेलमधून पहिली रँक मिळवली. त्यानंतर 21 गट बच्या पूर्वपरीक्षामध्ये फक्त मी STI ह्या पूर्वपरीक्षे उत्तीर्ण होऊ शकली. त्यानंतर मी अभ्यास केला पण आजारपणामुळे मला ते व्यवस्थित जमलं नाही. पेपर वगैरे बरोबर कव्हर झाला नाही त्यामुळे माझी 1 STIची पोस्ट हुकली. आणि 2022 गट ब पूर्वपरीक्षा मी चांगला अभ्यास करून दिले आणि त्या पूर्वपरीक्षेला मला 66 होते. तेव्हा मी विचार केला की आपल्याला जरी एक जागा असली तरी पण आपण मिळवू शकतो, कारण त्याआधी मी ASOची पोस्ट एका जागेतच मिळवली होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली आणि 19 डिसेंबर 2022 मी ASO जॉईन केली होती मंत्रालयात. त्यामुळे मी जॉब आणि अभ्यास कसा करायचा हा विचार केला आणि जॉबसोबतच मी अभ्यास पण अभ्यासाला पण कंटिन्यू ठेवलं, म्हणजे त्याच्यामध्ये गॅप येऊ दिला नाही. त्यानंतर मी मेन्सच्या आधी एक्झामसाठी सुट्ट्या घेतल्या आणि पूर्ण जोरात अभ्यास सुरू केला. आणि तेव्हाही मला SR आणि STI दोन्हीला एकच जागा होत्या फिमेलसाठी, तरी पण मी चांगला अभ्यास करून NTB फिमेलमधून पहिल्या रँकला उत्तीर्ण झाले दोन्ही जागेवर. अभ्यासाचं म्हणायचं झालं तर 2017 जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा तर मला असं वाटत पण नव्हतं की मी एक्झाम क्रॅक करू शकेल, कारण त्यापुरता माझा अभ्यास नव्हता. पण जेव्हा मी देसाईला जॉईन केले, देसाई कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटरला, त्यावेळी मी सुरुवातीला जेव्हा अभ्यास चालू केला होता त्याचवेळी मी राज्यसेवा पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज लावली होती निरवदांची. आणि त्यावेळी मला काही येत नव्हतं, म्हणजे अभ्यास करायची पण मला प्रॉब्लेम भरपूर यायचे. मग मी ते एक्झाम सोडवायची आणि लगेच संध्याकाळी सरांकडे जायची की सर माझं हे हे चुकलं, मला खूप कमी मार्क येत आहेत. आणि त्यावेळी मला जेव्हा आपण OMR सीट भरतो त्यावेळी ते OMR सीट पण मला नीट भरता येत नव्हती, त्यामुळे ते काउंटिंग कमी व्हायचं आणि मला मार्क कमी यायचे. मग निरवदानी मला सांगितलं की तुम्ही म्हणत होते की आधी OMR सीट नीट भरायला लागा. मग त्यावेळी मी OMR सीटची प्रॅक्टिस केली आधी. नंतर मी सरांना प्रत्येक डाऊट्स विचारायची, ते माझे सगळे डाऊट्स क्लिअर करायचे आणि नंतर मला कॉन्फिडन्स वाढला की मी करू शकते. प्रत्येक वेळी मी जेव्हा सरांना विचारायला जायचे तेव्हा सर प्रत्येक वेळी मला वेळ काढून मदत करायचे. आणि मी त्या दृष्टीनं अभ्यासाला सुरुवात केली होती. त्यानंतर मी कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवला, त्यामुळे मला त्याचा फायदा झाला. टेस्ट सिरीज मी दोनदा लावली होती त्यामुळे माझा फायदा झाला. आणि देसाईमध्ये आली तेव्हा मला खूप प्रॉब्लेम येत होत्या, आर्थिक अडचणी वगैरे म्हटले तरी. तेव्हा मी अवधूत सरांशी पण भेटली तर सरांनी पण मला हेल्प केली की म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी मला हेल्प केली. देसाईचं म्हणायचं झालं तर इथं आल्यावर कसं आहे की मुलींसाठी सेफ असतं, म्हणजे मी जेव्हा इथे आले तेव्हा आमचे इथं कोणीच नाही, म्हणजे रिलेटिव्ह नाही, कोणी नाही, तरी पण देसाई एक फॅमिलीसारखी वाटली. आणि सकाळी 6:30 तर रात्री 11 काही भीती न बाळगता आम्ही इथं अभ्यास केलो. त्यानंतर मला माझं 2020 लग्न झालं होतं, त्याच्या आधी मला कुठलीही पोस्ट नव्हती. तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केलं आणि म्हणाले की तू नीट अभ्यास करू शकते, तुझ्यामध्ये क्वालिटीज आहेत, तू अभ्यास करू शकते. कारण मी कधीकधी डिमोटिवेट व्हायचे, कुठलीच प्री निघाली नव्हती त्यामुळे मी डिमोटिवेट व्हायचे, पण ते मला सारखे सांगायचे की तू करू शकतेस, पास करू शकते, असं म्हणून मी पुन्हा अभ्यासाला लागायची. त्या ड्युरेशनमध्ये माझ्या सासू पण आजारी होत्या कॅन्सर झाल्यामुळे, तरी पण त्यांनी मला कधीच घरी बोलावलं नाही. सारखे म्हणायचे की तू अभ्यास कर, मी इकडे सांभाळतो. आणि मी कंटिन्यू अभ्यास करायचे.
त्या आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी ही एक्झाम क्रॅक केली म्हटलं तरी चालेल. माझ्या आईवडिलांनी पण मला खूप सपोर्ट केला, पण सारखं लग्नाचा त्रास म्हणजे व्हायचा मला. जेव्हा मी 2020 लॉकडाऊन लागलं त्यानंतर मी घरी गेले, त्यानंतर सारखं लग्नासाठी प्रेशराइज करायचे, लग्न करा लग्न करा, कारण मला एक छोटी बहीण पण आहे, तिचं पण वय वाढत चाललं होतं, त्यामुळे मला लग्नासाठी हे करायचे. त्या ड्युरेशनमध्ये मी मोबाईल पण बंद ठेवायची, कारण मला आधी अभ्यास करायचा होता नंतर लग्न. पण लॉकडाऊनमध्ये 2020 मी लग्न केलं आणि माझे मिस्टर एवढे सपोर्टिव्ह मिळाले की त्यांनी मला पुढे शिकण्याची संधी दिली आणि तेवढा सपोर्ट पण केला. कुठलीही कंडिशन असू द्या, त्यांनी मला कधीच घरी बोलावलं नाही. ते म्हणायचे की तुझा अभ्यास आधी आहे, नंतर आपण बघू काय होईल ते. आणि त्यामुळे मी कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवला आणि आज तीन पोस्ट माझ्याकडे आहेत. आणि माझ्या आईवडिलांचं म्हणायचं झालं तर त्यांनी मला सपोर्ट केला. माझे 2019 माझे वडील वारले, त्यामुळे मला अभ्यासामध्ये खंड पाडून घरी जावं लागलं होतं. त्यावेळी मी 6 महिने घरी होती. 6 महिने झाल्यानंतर पुन्हा घरचे पाठवायला तयार नव्हते, तरी पण मी त्यांना थोडं हे केलं की मला जाऊ द्या, मी करेल अभ्यास, माझा भरपूर अभ्यास झाला आहे म्हणून. मग त्यांनी मला लगेच पाठवलं, कारण माझा भावाची 2018 कृषी अधिकारी म्हणून निवड झाली होती, म्हणजे आर्थिक पाठबळ बरोबर झालं होतं. मग त्यांनी मला पुन्हा पाठवलं, कारण वडील गेल्यामुळे घरात कोण मुख्य नव्हता. मग माझा भावाचं झाल्यामुळे मग त्यांनी मला पाठवलं आणि मी कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवला. देसाईत आल्यावर एक फायदा आहे की खूप स्पेस असल्यामुळे कसं ग्रुप डिस्कशन होतं. सुरुवातीला आपण आलो तर आपल्याला कळत नाही की कुठला अभ्यास करायचा, कोणती पुस्तके वाचायची, कसं वाचायचं. ग्रुपमध्ये जुन्या मुली असतात, आधी अभ्यास ज्यांनी केलेला असतो आपण त्यांना विचारतो की कसं वाचायचं, काय वाचायचं, त्या सांगतात. आणि आपण त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यामुळे आपल्याला त्यांचा फायदा होतो. इथं एवढा स्पेस असतो, त्यामुळे खाली बसून 2-2, 3-3 तास कितीही म्हणजे तुम्ही दिवसभर जरी अभ्यास केला तरी बस. आणि इथं मोकळं वातावरण, सगळ्या गोष्टी, त्यामुळे आम्हाला कधीच अडचण आली नाही. कुठलीही अडचण आली तरी आम्ही निरवदा सरांना म्हणा किंवा अवधूत सरांना म्हणा, त्यांना प्रॉब्लेम सांगितले तर ते आम्हाला मदत करायचे. आणि सकाळी लायब्ररी पण वेळेवरच उघडते, असं नाही की आज आम्हाला गेटपाशी थांबावं लागलं किंवा रात्री लवकर लायब्ररी बंद केली. जर आम्ही रिक्वेस्ट केली तर सर एक्झामच्या काळामध्ये 15-20 मिनटं लायब्ररीचे वाढवूनसुद्धा द्यायचे. जसं आमची लायब्ररी 10:45 बंद व्हायची, पण एक्झामच्या काळामध्ये सर कधी 11-11 पण लायब्ररी ठेवायचे. आणि टेस्ट सिरीजचा फायदा म्हणजे कसं झाला की मी माझा अभ्यास नव्हता तरी पण मी टेस्ट सिरीज का लावली की मला कळायचं की माझा अभ्यास कुठपर्यंत झाला. नुसतं वाचत बसलं तर आपल्याला वाटतं की आपलं सगळं अभ्यास झालं आहे, पण जेव्हा आपण क्वेश्चन सोडवतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण तर कुठेच नाही अजून पण. आणि डाऊट्स पण विचारता येतात. आणि देसाईमध्ये इथेच क्लासेस असल्यामुळे कसं झालं की मला दुसरीकडे जावं लागलं नाही, लगेच सरांच्या ऑफिसमध्ये जायचं आणि सरांना डाऊट्स विचारून क्लिअर करायचं, एवढंच मी केलं. आणि क्वेश्चन पेपर वगैरे सगळं करून म्हणजे चांगला अभ्यास केला आणि मला पोस्ट मिळाली. आणि म्हणजे असं नसतं की आपण एक जागा आहे म्हणून कमी अभ्यास करायचा, माझं होणार नाही, एकच जागा आहे, मी कशी करणार, असं काय नसतं. मागच्या 2021 STI 609 जागा होत्या, त्याच्यामध्ये आम्हाला NTB फिमेलला 3 किंवा 4 जागा असतील. पण त्यावेळी मला कसं होतं की मला पहिली मेन्स असल्यामुळे मला काहीच कळलं नाही की कसा पेपर मॅनेज करायचा, कसं काय करायचं. मी दोनही पॅसेज सोडवले नव्हते, कारण पेपर एका तासात मला कवर झाला नव्हता पहिली मेन्स असल्यामुळे. मग माझी एक मैत्रीण आहे संगीता म्हणून, मी तिला कॉल केला की अगं म्हणलं माझा पेपर कवरच झाला नाही, मी नापास होईल. ती म्हणे आता पूर्ण काही वेळ गेला नाही आहे, तुझी ASO मेन्स आहे, जे 2020 ASO मेन्स उरली होती म्हणजे बाकी होती पोस्टपोन झाल्यामुळे, ती 16 ऑक्टोबरला होती. ती म्हणे की तू लँग्वेजचा पेपर यावेळी असं कर की व्यवस्थित सोडव आणि पॅसेज बरोबर सोडव वेळेत, आधी क्वेश्चन वाचून नंतर सोडव. कारण मी राज्यसेवा करायची ना, त्यामुळे माझं कसं होतं, आधी मी पॅसेज वाचायची नंतर क्वेश्चन सोडवायची, त्यामुळे मला तीच सवय लागली. आणि त्याच सवयीमुळे माझी एका मार्काने पोस्ट हुकली. मग मी तिच्या सांगण्यावरून पुढच्या मेन्सला काय केलं की आधी क्वेश्चन वाचून पॅसेज सोडवला आणि माझा सगळा एका तासाचा पेपर कवर झाला आणि मी त्याच त्याच ॲडमध्ये सिलेक्ट झाले. त्यानंतर माझा लँग्वेज थोडा वीक होता, लँग्वेज म्हटलं तर मराठी इंग्लिश थोडा वीक होता, त्याच्यामध्येच मला कमी मार्क आल्यामुळे माझी पोस्ट हुकली होती एका मार्काने.
मग मी त्याच्यावर काम केलं आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन पेपर सोडवले मराठी इंग्लिशचे. मला एवढं माहीत होतं की मी त्याच्यात तर जास्त मार्क्स घेऊ शकत नाही, पण निदान आपण क्वेश्चन पेपर सोडवले तर आपल्याला काहीतरी फायदा होईल. आणि त्याचाच फायदा म्हणजे मला सेकंड पहिल्या जेव्हा मी STI ची मेन्स दिली होती तेव्हा मला 53 मार्क होते फक्त 21 बॅचच्या. ASO दिली तेव्हा मला 60 मार्क आले लँग्वेजला, आणि आत्ता 2022 ASR आणि STI ला मला 75 मार्क आले, आणि सेकंड पेपरला फक्त 55 मार्क आहेत. तरी पण मी NTB फिमेलमधून पहिली रँक घेतली का, तर माझा लँग्वेजचा पेपर चांगला होता, मार्क्स चांगले होते त्यामुळे. असं म्हणजे मैत्रिणींचं काहीतरी योगदान असतो आपल्या प्रत्येक, म्हणजे कोणाच्याही याच्यामध्ये कसला तरी योगदान असतो. माझ्या मैत्रिणीनं मला खूप सपोर्ट केला. SR चे जेव्हा आम्ही डिस्कशन करायचो, आम्ही तिघींचा ग्रुप होता, तर आम्ही एकमेकींना सांगायचो की कसं पाठ करायचं, कसं समजून घ्यायचं, कसं काय. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला त्याचा फायदा झाला आणि त्यामुळे मला ही पोस्ट मिळवता आली. म्हणून सगळ्यांनी असं विचार करायचा की आपण एक जरी पोस्ट असली तरी आपण भेटू शकतो, कारण आपल्याला एकच पोस्टची गरज असते. 609 माझं होऊ शकलं नाही, पण आत्ता 78 जागामध्ये आम्हाला फक्त एक जागा होती, STI ला पण एक आणि SR ला पण एक, तरी पण ती जागा मी मिळवली. असं जर आपण स्वतः, आपल्याला सगळं काही येत असतं, फक्त आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते. आपल्याला वाटते की ऑल महाराष्ट्रामध्ये फक्त एक जागा आहे, आपलं कसं होणार, नाही होणार, आपला एवढा अभ्यास नाही आहे. तेव्हा मला पण असं वाटलं की माझं पण नाही होणार एक जागा असल्यामुळे. पण ASO ला जेव्हा मला एका जागेत झालं तेव्हा मला समजलं की जागा कितीही असू द्या, जर आपला चांगला अभ्यास असला तरी आपण एका मार्कमध्ये घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे कधीच निगेटिव्ह होऊ नये. आणि निगेटिव्ह बोलणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यापासून थोडं लांब राहावं माझं तर हेच म्हणणं आहे. कारण निगेटिव्हवाले जास्त असतात की तुझं होणार नाही, एकच जागा आहे, कशाला एवढी धडपड करते असं. म्हणून कमीत कमी मुलींमध्ये राहायचं, जे आपल्याला सपोर्ट करत असतील, अभ्यासाचं सांगत असतील, त्या मुलीमध्ये राहायचं. कारण अभ्यास असा असतो, एवढं कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रामध्ये, जर तुम्ही सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आणि कोणासोबत फिरत बसलात, सगळ्या गोष्टी करत बसलात, तर पोस्ट निघणं अवघड जातं. म्हणजे स्वतःवर पहिले आत्मविश्वास ठेवा आणि व्यवस्थित जर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि फक्त क्वेश्चन पेपर केले तरी होतं. आता मी 2022 STI ला फक्त क्वेश्चन पेपर करून गेले होते, कारण मला एवढा वेळ नव्हता. जॉब असल्यामुळे मी लिमिटेड सुट्ट्या मिळतात, त्यामुळे माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मी सगळं वाचत बसणार. त्यामुळे मी फक्त क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि क्वेश्चन पेपर करून STI ला गेले आणि पोस्ट मिळवली. SR चे कायदे केले, कारण ती पहिलीच ॲड असल्यामुळे त्यांचे काही क्वेश्चन पेपर अवेलेबल नव्हते. पण मला माहिती होतं की जर आपण कायदे केले तर आपल्याला पोस्ट नक्की मिळणार. आणि लँग्वेजला जर जास्त स्कोर असला ना तर हमखासच पोस्ट मिळते. त्यामुळे मी लँग्वेजवर जास्त काम केलं, कारण तोच माझा वीक पॉईंट होता. त्यामुळे मला माहीत होतं की वीक पॉईंटलाच आपण स्ट्रॉंग बनवलं तर आपल्याला पोस्ट मिळेल. म्हणून मी त्याला जोर दिला आणि लँग्वेजचा चांगला अभ्यास केला, SR चे कायदे केले. पण थोडे मला कमी मार्क्स आले SR ला, तरी पण माझं झालं. एवढंच, थँक्यू.